मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ब्लॅक मॅजिक. लेखक रामेश्वर घोडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. समीर काहीतरी विचार करत बसला होता. आतमधून त्याचे आई वडील येतात आणि त्याला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात त्यांना वरच्या रूम मधून ओरडल्याचा चिरकल्याचा आवाज येतो. ते तिघे धावत पळत वरती जातात. तिथे असते समीरची पत्नी अंकिता. तिला पलंगाला बांधून ठेवलेलं असतं. ती जोर जोरात ओरडत असते. अधून मधून विचित्र आवाजात किंचाळते. समीरचे आई वडील कसं बस पकडतात आणि समीर तिला झोपेचं इंजेक्शन देतो आणि ती शांत होत पलंगावर पडते. तिचे केस विचकलेले, अंगावरची साडी फाटलेली, हातापायावर जखमा. तिची अशी अवस्था पाहून समीर रडायला लागतो. त्याचे आई वडील समीरला धीर देतात. रात्री समीर जेवणाचं ताट घेऊन वरती जातो पण ती त्या ताटाला हात मारते व वेड्यासारखं हसते. समीर सर्व स्वच्छ करून खाली येतो. त्याचं जेवण्यात मन लागत नाही. तो तसाच जेवणाच्या ताटावरून उठून बाहेर येऊन बसतो. वरती आकाशाकडे बघत समीर त्याच्या भूतकाळात हरवून जातो. भूतकाळ. 2 वर्षांपूर्वी तो एका ऑफिसामध्ये कामाला होता. अरुण आणि पवन हे त्याचे मित्र. ते तिघे पण अनाथ होते. समीर लहानपणापासूनच खूप हुशार व होतकरू मुलगा होता. पण अरुण व पवन खूप खोडकर. ऑफिसमध्ये लावालावी करणे, ह्यांचं त्याला आणि त्यांचं ह्याला सांगणं हे त्यांचं काम. पण समीरचे ते लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे तो दुर्लक्ष करत असे. एका दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी येते. ती नवीन जॉईनिंग होते. तिच्यावर जेव्हा अरुण व पवनची नजर पडते, पवन अरुणला म्हणतो, काय पाकरू आहे राव, ती जर हो म्हणाली तर आताच तिच्याशी लग्न कर. अरुण म्हणतो, मी पण तुला तेच विचारणार होतो. आणि ते दोघं हसायला लागतात. समीर त्यांचं संभाषण ऐकतो पण त्यांना काही बोलत नाही. समीर हा खूप शांत स्वभावाचा मुलगा होता म्हणून तो तिथून कॉफी पिण्यासाठी कॅन्टीन मध्ये जात. त्याच्या मागेच अंकिता पण येते. सर्वप्रथम ती त्याला हाय म्हणते. तो पण हाय म्हणून उत्तर देतो. समीर म्हणतो, नवीन जॉईनिंग का? तर ती हं म्हणते. नंतर त्यांचं बरंच बोलणं होतं. तो सर्वांची ओळख करून देतो आणि कामाबद्दल पण बरीच माहिती तिला सांगतो. ही त्या दोघांची पहिली भेट. काही दिवसात ते एकमेकांचे मित्र बनतात आणि मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात होतं हे त्यांनाच कळत नाही. ह्या दोघांना पाहून अरुण आणि पवन त्यांच्यावर खूप जळतात. ते एका बारमध्ये दारू पीत बसतात. अरुण म्हणतो, मला एक कळत नाही, त्या फालतू समीरला ती पटलीच कस काय? आम्ही का मेलो होतो? जाऊ दे रे, आता काय फायदा तिचा विचार करून. आणि मी तर असं ऐकलं आहे ते लवकरच लग्न पण करणार आहेत. लग्न शब्द ऐकताच अरुणची तळपायाची आग मस्तकात जाते. तो इतका दारू पिलेला असतो की त्याला काय बोलावे ते पण कळत नाही. अरुण म्हणतो, मी असं होऊ देणार नाही. काही झालं तरी मी त्यांचं लग्न होऊ देणार नाही. अंकितासाठी मी काही करेल. गरज पडली तर मी समीरचा खून पण करीन. पवन म्हणतो, खून कशाला करायचा? माझ्याकडे एक उपाय आहे. ते जर केला तर तुला कोणालाही मारायची गरज नाही आणि अंकिता पण तुझी होऊ शकते. अरुण म्हणतो, लवकर सांग काय उपाय आहे. पवन त्याला सांगतो, मी एका आघोरी बाबाला ओळखतो. त्यांना जादू टोना आणि वशीकरण सर्व माहीत आहे. तू म्हणत असशील तर आपण उद्याच त्यांना भेटू. हे ऐकून अरुणच्या डोळ्यात एक वेगळी चमक येते आणि ते उद्या त्या आघोरी बाबांकडे जायचं ठरवतात. रात्री अरुण झोपेतच अंकिता बरोबर स्वप्न रंगवत होता. सकाळी उठल्यावर तो खूप आनंदी दिसत होता. त्याने पवनला फोन केला व त्या बाबाकडे कधी जायचं ते विचारलं. पवन म्हणतो, अरे जाऊ की, तुला काय घाई झाली? इथं सकाळपासून कॉलनीत कटकट चालू आहे आणि तुझं काय मध्येच काही पण निघतंय. अरुण म्हणतो, आबे साल्या, रात्री तूच नाही मला म्हणाला
की उद्या आपण कोणीतरी बाबाकडे जायचं ते. पवनने पण रात्री खूप दारू पिल्यामुळे त्याला रात्रीचं फारसं आठवत नाही. तो जरा विचार करून अरुणला म्हणतो, अरे हो मी रात्री तुला बोललो होतो, बरं तू तयार हो, मी अर्ध्या तासात आलो. तो बरं म्हणून फोन ठेवतो. काही वेळाने पवन त्याच्या घराजवळ गाडी घेऊन आला आणि ते दोघं निघतात. तासाभरात ते त्या बाबाजवळ पोहोचतात. तो बाबा शहरापासून दूर एका गुहेत राहत असतो. अरुण आणि पवन दोघं त्या गुहेत प्रवेश करतात. त्यांना तिथं काहीतरी सडल्याचा वास येतो. ते नाकाला रुमाल लावतात व ते पुढे जातात. समोर त्या बाबाला पाहून अरुणच्या तोंडून एक मोठी किंकाळी येते. तो पाहतो की बाबा एका माणसाची खोपडी खात होता आणि त्या माणसाचा सापळा त्यांच्या समोरच पडलेला होता. पवन अरुणला धीर देतो व ते दोघं बाबा समोर येऊन हात जोडून बसतात. त्या घोरी बाबा त्यांना येण्याचं कारण विचारतात. पवन समीर आणि अंकिताबद्दल सर्व सांगतो. नंतर अरुण त्या बाबाला विचारतो, बाबा असं काहीतरी करा की अंकिता माझीच झाली पाहिजे. तो आघोरी बाबा म्हणतो, ती तुझीच होईल, पण तिला तुझ्या प्रेमात पाडण्यासाठी तिचा काहीतरी अंश किंवा तिची वस्तू सोबत आणली आहे का. त्या दोघांना काहीच समजत नाही. ते बाबाला विचारतात, म्हणजे काय आणायचं होतं तिचं. परत तो आघोरी बाबा त्यांना सांगतो, तिला वश करण्यासाठी तिचा केस, नख किंवा तिचा कोणताही अवयव आपल्याला लागेल. ते दोघं काहीतरी विचार करून त्या आघोरी बाबाला म्हणतात, आज तर आम्ही काही नाही आणलं, पण आम्ही उद्या नक्की घेऊन येऊ. आणि ते दोघं तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी बड्या हुशारीने अंकिताच्या केसाचा सॅम्पल घेतला व आघोरी बाबांकडे गेले. त्या बाबानं ते केस एका काळ्या बाहुलीला लावले आणि काही आघोरी विद्येचा वापर केला व त्या दोघांना एका कागदाच्या पुडीमध्ये मड्यावरची राख मंतरून दिली आणि त्या दोघांना सूचना केली की ही राख कोणत्याही कारणाने त्या मुलीला खाऊ घाला, पण ध्यान असू द्या की कोणालाही कळू नये. ते दोघे हो म्हणून तिथून जाऊ लागले. इतक्या त्या आघोरी बाबाने आवाज दिला. ते दोघं परत फिरले, पण त्या आघोरीने अरुणला बाहेर जाण्यासाठी सांगितलं आणि पवनला जवळ बोलावलं. आघोरी त्याला म्हणतो, त्याचं त्या मुलीवर प्रेम आहे, पण तू काय एवढी खटाटोप करत आहे. पवन म्हणतो, तो माझा मित्र आहे, त्याच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. आघोरी म्हणतो, पण यात तुझा काय फायदा आहे. मी तुझ्या फायद्यासाठी एक विधी सांगतो, जर तू ती केलीस तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पवनच्या मनात लालच येते व तो म्हणतो, तुम्ही जे काही म्हणत आहात ते बरोबर आहे, बरं ती कोणती विधी आहे सांगा की. आघोरी म्हणतो, आता नाही सांगू शकत, तू 2 दिवसांनी ये, तुला सविस्तर सांगतो. तो हो म्हणतो आणि आघोरी बाबाचा आशीर्वाद घेऊन बाहेर येतो. बाहेर आल्यावर अरुण त्याला विचारतो, काय म्हणत होते आघोरी बाबा. काही नाही, ते सूचना करत होते, बाकी काही नाही. आणि ते दोघं गाडीत बसून तिथून निघतात. वाटेत अरुण पवनला म्हणतो, ही राख अंकिताला कशी खाऊ घालायची, माझं तर डोकंच चालत नाही, तूच काहीतरी सांग, तू कशाला टेन्शन घेतो, करू आपण काहीतरी प्लॅन. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्यावर समीर आणि अंकिता ऑफिसमधील सर्वांना इन्व्हिटेशन कार्ड देत असतात. या दोघांना पाहिल्यावर समीर त्यांच्याकडे येतो आणि त्या दोघांच्या हातात कार्ड देत त्यांना म्हणतो, माझ्या साखरपुड्याला नक्की या. साखरपुडा कोणासोबत आणि कधी? समीर म्हणतो, अंकितासोबत 8 दिवसांनी, तुम्ही नक्की यायलाच पाहिजे. आणि समीर तिथून जातो. हे सर्व पाहून अरुण खूप रागावतो, पण पवन त्याला शांत करतो आणि त्याला सांगतो, अरे असं का करतोय, किती छान संधी चालत आली आहे अंकिताला ती राख खाऊ घालायची. अरुण म्हणतो, कसं काय आणि कोणती संधी, जरा विचार कर, त्यांचं अजून लग्न कुठं झालंय, नुसता साखरपुडा होत आहे. या खुशीत आपण सर्वांना छोटी पार्टी देऊ, कोणी विचारलं तर सांगू की मित्राचा साखरपुडा आहे म्हणून छोटीशी पार्टी दिली आणि पार्टी करताना अंकिताच्या ड्रिंकमध्ये ती राख टाकू. हे ऐकून अरुण खुश होतो आणि त्याला म्हणतो, आजच देऊ पार्टी. अरुण ऑफिसमध्ये सर्वांना सांगतो की माझ्या मित्राच्या साखरपुड्या निमित्ताने आज रात्री पार्टी, सर्वजण माझ्या घरी आवर्जून या. सर्व खूप खुश होतात. रात्री सर्व अरुणच्या घरी येतात. अरुण आणि पवनने सर्व बंदोबस्त केलेला असतो. सर्वजण पार्टी एन्जॉय करतात. ते पाहून पवन अरुणला म्हणतो, हीच संधी आहे, अंकिताच्या ड्रिंकमध्ये राख टाकू आणि तिला पिण्यासाठी देऊ. अरुण हो म्हणतो आणि पवन एक ड्रिंकचा ग्लास घेऊन येतो व त्यात
लपून ती राग टाकतो आणि ते दोघं अंकिताकडे जातात व तिला ती ड्रिंक पिण्यासाठी देतात। ती पण भोळ्या मनाने ती ड्रिंक पिते। हे पाहून ते दोघं पण खूप खुश होतात, आपलं काम झालं असं म्हणतात। दुसऱ्या दिवशी अरुणला ऑफिसला आल्यावर त्याला अंकिता दिसत नाही म्हणून तो समीरकडे विचारायला निघतो। अरुणला पाहू ऑफिसमधील स्टाफ त्याच्याकडे येतो व रात्रीची पार्टी खूप मस्त झाली म्हणून सांगतात। नंतर सर्वजण आपापल्या जागेवर जातात। अरुण समीरकडे जातो व म्हणतो, अंकिता दिसत नाही, आज आली नाही का? हो, तिची तब्येत जरा बिघडली आहे, मी आल्यावर तिला कॉल केला तर तिनं मला तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं। आणि समीरने पवनच्या खुर्चीकडे पाहत अरुणला विचारलं, आज पवन का ऑफिसमध्ये दिसत नाही? तो पण आज सुट्टीवर आहे का? अरुण म्हणतो, काय माहीत, सुट्टीवर असता तर त्यानं मला कॉल केला असता, बरं मी त्याला कॉल करतो म्हणून अरुण त्याच्या जागेवर आला आणि पवनला फोन करतो। हॅलो, अरे कुठे आहेस, आज ऑफिसला नाही आला? तिकडून पवन म्हणतो, नाही रे, थोडंसं काम होतं माझं म्हणून बाहेर गावी जात आहे, उद्या येतो की ऑफिसला? अरुण बरं म्हणतो व बाय म्हणून तो कॉल कट करतो। इकडे पवन त्या आघोरी बाबाकडे जातो। तिथं गेल्यावर बाबाला विचारतो, तुम्ही मला आज बोलावलं होतं, आता सांगा कोणता विधी म्हणत होता तुम्ही की तो केल्यावर माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील? त्या आघोरी बाबा त्याला खाली बसवतात आणि त्याला सविस्तर सांगतात। ते म्हणतात, ती विधी खूप कठीण आहे, तुला सरळ सरळ सांगतो, ती विधी करण्यासाठी तुला येईल त्या आमोसेला एका माणसाचा नरबळी द्यायला लागेल। जर तू नरबळी दिलास तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही। हे ऐकून पवनला घाम फुटला। तो घाबरत आघोरी बाबाला म्हणतो, नरबळी द्यावं लागेल? अहो, मी आजपर्यंत साधी मुंगी नाही मारली आणि तुम्ही माणूस मारायला सांगत आहात, ते शक्य नाही। मी तुझ्याच फायद्यासाठी सांगत आहे, तुझ्याकडे इतका पैसा येईल की तुला तो मापता पण येणार नाही आणि तू तुझे सर्व स्वप्न पूर्ण करशील। पैसे शब्द ऐकताच पवनच्या मनात लालूच निर्माण होते। तो आघोरी बाबाला म्हणतो, बरं नरबळी देऊ पण कोणाचा, कुठं शोधू, कोण तयार होईल का? शोधायचं कशाला, तुझ्या ओळखीचाच आहे। कोण? तुझा मित्र अरुण, असं पण त्याला मागं पुढं कोण आहे? एकटाच आहे ना? बघ बाबा, माझं काम होतं ते मी तुला सांगितलं, आता तू ठरव तुला काय करायचं ते। पवन खूप विचार करतो। शेवटी तो पण तयार होतो व म्हणतो, आमोसा कधी आहे? उद्याच आहे, पुढे काय आणि कसं करायचं आहे ते दोघं एकमेकात ठरवतात आणि पवन तिथून निघून जातो। पवन घरी आल्यावर अरुणला कॉल करतो व त्याला सांगतो की आपल्याला उद्या त्या आघोरी बाबाकडे जायचं आहे, पण कोणालाही कळू देऊ नको। तो हो म्हणतो आणि फोन ठेवतो। दुसरीकडे अंकिताची तब्येत खूपच बिघडली होती म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिला खूप ताप होता। तिच्या वडिलांनी समीरला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावले। नंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले। रात्रभर ती तिथे ऍडमिट होती। सकाळी तिची तब्येत जरा बरी वाटत होती। अंकिताचे वडील व समीर डॉक्टरकडे जातात व विचारपूस करतात, पण डॉक्टर सांगतात हे नॉर्मल आहे, होतं असं कधी कधी, तुम्ही आज दुपारी तिला घरी घेऊन जाऊ शकता। ते डॉक्टरांचे आभार मानून अंकिताला दुपारी घरी घेऊन जातात। इकडे पवन अरुणला त्या आघोरी बाबाकडे घेऊन येतो। तिथं गेल्यावर आघोरी बाबा त्यांना म्हणतात, तुम्ही खूप दमले असाल, मी पिण्यासाठी पाणी आणतो। आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे आघोरी बाबा त्या दोघांना दोन ग्लास पाणी पिण्यासाठी देतात। पवनच्या ग्लासमध्ये काही नसते, पण अरुणच्या ग्लासात बेहोश करण्याची दवा असते। अरुण पाणी पिल्यावर त्याला काही मिनिटांनी चक्कर येते आणि तो खाली पडतो। अरुणला गुंगी येत असते। तशा तश तो त्यांना म्हणतो, तुम्ही मला काय पाजलं आहे, मला असं का होतंय? आणि असं म्हणून तो बेशुद्ध होतो। तो आघोरी बाबा आणि पवन राक्षसी हास्य करतात आणि तो आघोरी बाबा बळी देण्यासाठी पूर्ण तयारी करतो व काही वेळातच त्या अरुणची नरबळीच्या नावाने त्याचं रक्त तो आघोरी बाबा पितो व पवनला पण पिण्यासाठी देतो आणि त्याला सांगतो, आता काहीच दिवसात तू खूप धनवान होशील, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, आता तू इथून जा आणि ध्यानात ठेव, जर यांच्याबद्दल जर कोणाला सांगितलं तर तुझी काही खैर नाही। मी याच्याबद्दल कोणालाही काही कळू देणार नाही, पण माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील ना? तो आघोरी बाबा हो म्हणतो आणि पवन तिथून निघून जातो। एका महिन्यानंतर
समीर आणि अंकिताचं लग्न झालं, पण अधूनमधून दवाखान्यात जावं लागे, कारण की तिला कधी खूप ताप येत असे तर कधी कधी ती वेड्यावानी काही बडबड करत असे. डॉक्टरला विचारलं तर ते म्हणत की यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, असं का आणि कशामुळे होत आहे हे सांगता येत नाही, पण आपण जेवढा होईल तेवढा प्रयत्न करू. समीरने खूप मोठ्या मोठ्या दवाखान्यात तिला दाखवलं, पण तिला काहीच फरक पडला नाही, उलट तिला जास्तच वेड्याचे झटके येत होते. एक दिवस तर तिनं स्वतःच्या हाताचा चावा घेतला, ती इतक्या जोरात चावली की तिचं मांस तुटून आलं. तिला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून प्रसंग टळला. ती कोणालाही काहीच बोलत नव्हती, ती एकटीच घरात बसून राहत असे. एकदा समीरने अंकिताच्या आई वडिलांना घरी बोलावून घेतलं. तिची अशी अवस्था त्यांना पाहवली नाही, ते तिला घरी घेऊन गेले. तिथं गेल्यावर पण तिला काहीच फरक पडत नव्हता, ती रात्री अपरात्री किंचाळत असे, मोठ्याने ओरडत असे. त्यांच्या शेजारी राहत असलेली एक म्हातारी आजीने तिच्या आई वडिलांना सांगितलं, अंकिताला नक्कीच बाहेरची बाधा झाली असेल, किंवा कोणीतरी करणी नाहीतर जादूटोना केला आहे, हिला लवकर कोणीतरी महाराजाकडे दाखवा, नाहीतर मला काहीच खरं दिसत नाही, चांगली पोर हातातून निघून जाईल. पण तिचे वडील अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. ते अंकिताच्या आईला म्हणत, ती आजी म्हणते तसं काही नाही, मला वाटते की नक्कीच तिच्या मेंदूवर परिणाम झालाय, आपण तिला चांगल्या डॉक्टरला दाखवू. तिची आई डोळ्यातील पाणी पुसत म्हणते, अहो ती आजी म्हणत आहे ते बरोबर आहे, आपण तिला नेऊयात की एखाद्या महाराजाकडे, मला वाटत नाही की अंकिताला दवाखान्याची गरज असेल. समीरने पण खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरला दाखवला आहे, पण काहीच फरक पडला नाही. वडील म्हणतात, बरं बघू आपण एखादा महाराज, नाहीतर त्या आजीलाच विचार की त्यांच्या ओळखीचा कोणी असला तर. आणि ते दोघं त्या आजीकडे जातात. पवन आता एकटा एकटा राहू लागला. पाहता पाहता 1.5 महिना झाला तरी पण पवनला त्याची एकही इच्छा पूर्ण झालेली दिसत नव्हती. त्याचं कशातच मन लागत नसे, तो त्या आघोरी बाबाकडे जातो, पण तो तिथं नसतो. आता मात्र त्याला काहीच कळत नव्हतं की काय करावं. तो ऑफिसमध्ये गेला. तिथं गेल्यावर त्याच्या बॉसने त्याला कॅबिनमध्ये बोलावले आणि त्याला विचारू लागला, 1.5 महिना झाला तरी अरुण ऑफिसला आला नाही, आज मी त्याच्या घरी गेलो होतो तर त्याच्या घराला कुलूप लावलेलं होतं. मी त्याच्या शेजारच्यांना विचारलं तर ते म्हणाले की आम्हाला माहीत नाही, आणि 1 महिन्यापासून आम्ही पण अरुणला पाहिलं नाही, तुला माहीत असेल ना अरुण कुठे गेलाय. पवनला काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्याला एसीच्या रूममध्ये पण दरदरून घाम येऊ लागला. घामाची ओघळ पुसत तो त्याच्या बॉसला म्हणतो, मला नाही माहीत अरुण कुठे गेलाय, मी पण त्याला खूप शोधलं, रोज त्याला कॉल करून पाहिले, पण त्याचा फोन बंद सांगत होता. आणि एवढं म्हणून त्याला त्या दिवशीचा प्रसंग आठवतो, ज्या दिवशी अरुणचा बळी दिला होता. अरुणचा बळी दिल्यावर पवन अरुणचा मोबाईल दगडाने ठेचून ठेचून फोडून टाकतो व तिथेच एका मोठ्या दगडाखाली ठेवतो. बॉसच्या आवाजाने तो भानावर येतो. बॉस म्हणतात, अरे कुठे लक्ष आहे, कधीपासून तुला आवाज देतोय, बरेकदा अरुणला कॉल करून बघ, काय कळलं तर सांग मला. आणि पवन हो म्हणत तो उठतो, मोबाईल बाहेर काढतो, त्यात अरुणचा नंबर डायल करतो व मोबाईल कानाला लावून बॉसच्या कॅबिन बाहेर येतो. आणि अचानक तो डोळे मोठे करत एका जागेवर थांबतो, कारण अरुणच्या फोनवर रिंग जात होती आणि तिकडून एक घोगरा आवाजात त्याला म्हणत होता, पवन कसा आहेस माझ्या मित्रा. एवढं ऐकून पवन त्याचा फोन खाली फेकतो. मोबाईल खाली पडल्याच्या आवाजाने सर्व त्याच्याकडे बघत होते, काय झालं म्हणून विचारू लागले. तो कोणालाच काही बोलला नाही, सरळ तो धावत ऑफिसच्या बाहेर आला, गाडी स्टार्ट केली व घरी आला. घरी आल्यावर त्याने फ्रीजमधील पाण्याची बॉटल काढली व घटाघटा पाणी पिले. सर्व पाणी पिऊन तो बेडरूममध्ये येऊन पलंगावर पडला. त्याचे हातपाय थरथर कापत होते, त्याची छाती मोठमोठ्याने धडधड करत होती. तेवढ्यात त्याच्या दरवाजावर आवाज आला. त्याने भास समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण परत तसाच आवाज आला. आता तो विचार करत होता की कोण आला असेल, म्हणून तो उठून बसला आणि लगेच दरवाजावर मोठमोठ्याने थापा पडत होत्या. कोणतरी बाहेरून दरवाजा बडवत होत. पवन आधीच खूप घाबरलेला होता. तो कोण आहे असं विचारतो, पण काहीच उत्तर येत नाही. तो घाबरत कोण आहे हे पाहण्यासाठी
दरवाजा खोलण्यासाठी खाली उतरतो आणि तो पाऊल टाकणार तोच त्याचा कोणतरी त्याचा पाय पकडून त्याला पलंगाच्या खाली ओढत होता. तो खाली पाहतो तर एक सडका पांढरा हात त्याचा पाय ओढत असतो. त्याला काहीच कळत नाही. तो जोराने ओरडत एका पायाने त्या हाताला लाथा मारू लागतो. त्यामुळे तो हात त्याची पकड थोडी ढिल्ली करतो. त्यामुळे पवनचा पाय त्याच्या हातातून सुटतो. तो धावत दरवाजाकडे जातो व तो खोलण्याचा प्रयत्न करतो पण तो उघडत नाही. मग पवन घाबरलेल्या अवस्थेत त्या जागेवर लाथा मारायला लागतो. तोच त्याला त्याच्या पाठीमागे कोणतरी उभा असल्याचा भास होतो. तो मागे बघतो पण कोणीच दिसत नाही. तो परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो. तोच त्याला रूम मध्ये विचित्र हसण्याचा आवाज येतो. कोण आहे म्हणून विचारतो. लगेच त्याच्या समोर अरुण येतो. त्याचं सर्व शरीर रक्ताने भरलेलं असतं व त्याचं मुंडकं त्याच्या शरीराला नसतं. ते त्याच्या दोन्ही हातामध्ये घेऊन उभं असतं आणि ते हातात धरलेलं मुंडकं पवनला घोगऱ्या आवाजात म्हणतं, झाल्या का तुझ्या सर्व इच्छा पूर्ण? अरे मित्र होतास ना तू माझा, त्या बोंदू आगोऱ्याचं ऐकून तू माझ्यासोबत दगापटका केलास. सांग ना मला असं करून तुला काय मिळालं? पवन आता त्याचं बोलणं ऐकून रडू लागला. तो अरुणला म्हणतो, माफ कर मला, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. त्या अगोऱ्याचं ऐकून माझ्या मनात पैशाची लालूच आली. असं म्हणून पवन अरुणच्या पाया पडण्यासाठी त्याच्या पायाला स्पर्श करतो पण त्याचा हात अरुणच्या पायाच्या आरपार होत होता. पवन परत त्याला स्पर्श करायला पाहतो पण त्याचा हात अरुणच्या आरपार जात होता. तो जोर जोरात रडायला लागतो. अरुण त्याला उठवत म्हणतो, रडू नको मित्रा, जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालं. माझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य बर्बाद झालं. ती मृत्यूच्या दारात उभी आहे. माझ्यामुळे तिचा हसता खेळता संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे मला अशी शिक्षा दिली आहे. पण आता मला मी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करायचं आहे. तू समीरकडे जा, त्याला आपण काय केलं आहे हे सविस्तर सांग. जोपर्यंत समीर अंकिता मला माफ करत नाही आणि अंकिता ठीक होत नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही आणि तुला पण चैन पडणार नाही. पवन डोळ्यातील अश्रू पुसत त्याला म्हणतो, हो मी लगेच समीरकडे जातो, त्याला सर्व सांगतो. पण तू मला माफ कर. आणि तो अरुणला मिठी मारायला जातो पण तो अचानक गायब होतो. पवन मोठमोठ्याने रडू लागला आणि अचानक त्याला कोणतरी हलवून जागा करतो. तो गोंधळून उठतो. पाहतो तर काय सकाळ झालेली आणि त्याच्या शेजारी राहत असलेले संजू काका आणि त्यांची पत्नी त्याच्याजवळ उभे असतात. काय रे पवन, सकाळी सकाळी स्वप्न पाहिलं का? किती मोठ्याने रडत होता, कोणाची तरी माफी मागत होता. पवनला हे सर्व स्वप्न झालं आहे हे समजल्यावर तो त्यांना, काही नाही मी स्वप्न पाहिलं, असं सांगतो व तसाच उठून तो घराच्या बाहेर जातो. गाडी स्टार्ट करतो व तसाच समीरच्या घराकडे निघतो. वाटेत पवन समीरला कॉल करतो पण त्याचा नंबर रेंजमध्ये नसतो. समीरच्या घरी गेल्यावर त्याला समजते की समीर तर घरी नाहीये, कारण त्याच्या घराला कुलूप लावलेलं असतं. शेजारी पाजारी राहत असलेल्या माणसांना विचारपूस केल्यावर त्याला समजतं की समीर त्याच्या सासू सासऱ्याच्या घरी गेलाय अंकिताला भेटण्यासाठी. तो परत गाडीकडे येतो. गाडी चालू करून अंकिताच्या घराकडे निघतो. पवन गाडी चालवत असताना त्याच्या मनात त्याला पडलेल्या स्वप्नाचा विचार येतो. तो समीर अंकिता व अरुणचा विचार करतो की मी खूप मोठं पाप केलं आहे. जर मी अरुणला त्या अघोरी बाबाकडे नेलं नसतं तर आज हे सर्व झालंच नसतं. आणि आज अंकिताची जी हालत आहे ती माझ्यामुळे आहे. मी या सर्वांचा गुन्हेगार आहे. या सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त करून मी सुखाने कसा जगू शकतो? असे विविध विचारचक्र त्याच्या मनात चालू होते. त्यामुळे तो रडत होता. त्याला आता आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता. तो मनातल्या मनात सर्वांची माफी मागत होता. अचानक त्याच्या गाडीसमोर एक माणूस हात हलवत उभा दिसला. त्याने गाडीचा ब्रेक मारत गाडी उभी केली व डोळ्यातील अश्रू पुसत त्याने गाडीचा काच खाली केला. त्या माणसाकडे पाहत पवन त्याला म्हणाला, कुठे जायचं आहे काका तुम्हाला? तो माणूस समोर हात करत पवनला म्हणतो, थोडं समोर माझं गाव आहे, मला तिथपर्यंत सोडतोस का? पवनने गाडीचा दरवाजा खोलला व त्यांना आतमध्ये बसायला सांगितलं. ते बसताच पवन गाडी चालू करून तो निघाला. पवनला परत त्या सर्वांचे विचार येतात. त्यामुळे तो त्याचे अश्रू आवरू शकला नाही
आणि तो मुसमुस रडायला लागला। पवनकडे बघत त्या माणसाने शांतपणे त्याला विचारलं, बाळा तुझी तब्येत ठीक आहे का? तो हो म्हणून सांगतो, परत ते काका त्याला म्हणतात, मग रडतोस का? काय झालं? जर तुम्हाला सांगितलं तर मी काहीतरी मदत करू शकेल व तुझं पण मन मोकळं होईल। काय सांगू काका तुम्हाला, माझ्या हातून खूप मोठा गुन्हा झालाय। माझ्यामुळे माझ्या भावासारखा माझा मित्र मारला गेला व एका मित्राचा संसार मोडण्याची पाळी आली। त्याची बायको मृत्यूच्या दारात माझ्यामुळेच उभी आहे। जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। आणि तो परत रडायला लागतो। त्याच्या शेजारी बसलेले काका त्याच्या खांद्यावर हात फिरवत त्याला म्हणतात, सर्व ठीक होईल, तू नको चिंता करू। कसं ठीक होईल काका? कोणे तोंडाने मी माझ्या मित्राला सांगू की हे जे काय आहे ते माझ्यामुळे झालंय, ते मला माफ करतील का? ते काका म्हणतात, तो आहे ना वरती बसलेला, तो सर्व ठीक करतो, फक्त विश्वास ठेव। साफ आणि स्वच्छ मनाने जर कोणी माफी मागत असेल तर समोरचा पण मोठ्या निर्मळ मनाने माफ करतो, हे ध्यानात ठेव। आणि काय झालं तुझ्या मित्राच्या बायकोला? पवन पहिल्यापासून जे झालं ते सर्व थोडक्यात सांगतो। पवन जे काही सांगत होता ते काका नीट शांत मनाने ऐकून घेतात व त्याला म्हणतात, बाळा जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालं, पण आता तू एक काम कर, तुझ्या मित्राकडे गेल्यावर त्याला सर्व सांग, त्याची व त्याच्या बायकोची माफी माग। मला विश्वास आहे ते नक्कीच तुला माफ करतील। व त्यांना सांग की अंकिताला काही होणार नाही, तिला फक्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात घेऊन जा, तिला नक्कीच तिथे गेल्यावर आराम पडेल, फक्त विश्वास ठेव त्याच्यावर, ते सर्व ठीक करतात। पवनला आता जरा हायसं वाटू लागलं, पण तरीही त्याला बेचैनी वाटत होती। त्याची छाती धडधड करत होती, त्याला घाम येऊ लागला आणि अचानक त्याच्या गाडीत एक आवाज घुमला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तो जरा कावरा बावरा झाला आणि शेजारी बसलेल्या माणसाकडे पाहिलं तर चमत्कार, ते तिथं नव्हतेच, अचानक कुठे गायब झाले म्हणून त्याने गाडीचा ब्रेक मारला व सगळीकडे पाहिलं, पण त्याला कोणीही दिसलं नाही। आता त्याच्या सर्व लक्षात आलं की त्याला स्वतः महाराजांनी दर्शन दिलं, ते ज्या ठिकाणी गाडीत बसले होते पवन त्या जागी नतमस्तक होऊन दर्शन घेतो व मनात एक निर्धार करून तो अंकिताच्या घरी पोहोचतो। तिथं गेल्यावर तो सर्वात अगोदर समीरला भेटतो, त्याला एकांतात नेऊन सर्व घटना सांगतो। ते ऐकून समीरची तळपायाची आग मस्तकात जाते, रागाच्या भरात तो पवनच्या दोन कानाखाली मारतो। पवन त्याची माफी मागत त्याचे पाय पकडतो, नाही हो करत पवन त्याला त्याच्याकडून झालेली चुकीची क्षमा मागतो, त्याला समजून सांगतो आणि वाटेत ते काका भेटले त्यांच्याबद्दल पण सांगतो, ते कोण होते, त्यांनी मला कसं समजावून सांगितलं आणि अचानक ते गायब झाले, ते स्वतः स्वामी होते, त्यांनी मला दर्शन दिलं आणि त्यांच्या कृपेने मी आज तुला हे सर्व सांगत आहे। त्यांनी मला खूप छान कानमंत्र दिलाय आणि ते म्हणाले की अंकिताला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात आणा, तिला नक्कीच फरक पडेल। हे सर्व ऐकल्यावर समीरचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता। समीर म्हणाला, असं कुठं असतं का? मी अंकिताला मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलंय पण काहीच फरक पडला नाही, आणि तू म्हणतोस की शेगावला नेल्यावर ती ठीक होईल? छे छे, असं नाही होत। पवन म्हणाला, अरे ती कशी ठीक होईल? आम्ही तिच्या ड्रिंकमध्ये त्या आगोरी बाबांनी मंत्रून दिलेली राख टाकली होती, तिने ती पिल्यापासून तिला असं होते, आठवतं का तुला त्या पार्टीचा दिवस? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की अंकितावर काळा जादू म्हणजे ब्लॅक मॅजिक केलीये? पवन म्हणतो, हो, आणि मीच घेऊन गेलो होतो अरुणला त्या अगोऱ्यांकडे आणि त्याच्यामुळं आज अरुण राहिला नाही, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले अरुणचा बळी देताना। अरे तू कोणत्या काळात जगत आहेस? एक दिवसाविषयी चालू आहे आणि तुम्ही जादू मंतर काळा जादू बळी या गोष्टीवर विश्वास ठेवता? अरे खरंच सांगतो मी तुला, अंकिताला स्वामीकडे नेऊयात की? तू माझ्यावर विश्वास ठेव, ती बरी होईल। मला एक संधी दे, मी सर्व ठीक करतो, मला मी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करायचं आहे, माझं ऐकून घे, नाहीतर लाव फोन पोलिसांना आणि दे मला त्यांच्या हवाली। समीर आता विचार करू लागला, त्याला पण काय करावं हे समजत नव्हतं। बराच वेळ विचार करून समीर पवनला म्हणतो, बरं तू म्हणत आहेस तर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण अंकिताला तिचे वडील मुंबईला घेऊन जाणार आहेत,
तिला ज्या हॉस्पिटलमध्ये नेणार आहेत तिथे बाहेरच्या देशातील मोठमोठी डॉक्टर येतात. तिचे वडील म्हणत होते की ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला त्याच हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहे. पवन म्हणतो, अरे तुला मी इतकं समजावून सांगितलं तरी पण तुला कसं कळत नाही, तिला दवाखान्याची गरज नाही, तू चल माझ्याबरोबर, मी तुझ्या सासऱ्याला समजावून सांगतो. त्यांचं सर्व बोलणं अंकिताची आई ऐकते. आता हे सर्व प्रकरण तिच्या लक्षात आलं होतं. ती धावत अंकिताच्या वडिलांकडे जाते. पवन व समीर जे काही बोलणं झालं ते सर्व त्यांना सांगते, पण त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि ते अंकिताला मुंबईला नेण्याचं ठरवतात. इकडं पवन व समीरचं बोलणं चालूच असतं. शेवटी ते दोघं अंकिताच्या आई वडिलांकडे येतात. पवन व समीर त्यांना काही बोलणार त्याआधीच अंकिताचे वडील त्यांना म्हणतात, मला सर्व कळलं आहे, अंकिताच्या आईने तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे, तिनं मला सर्व सांगितलं आहे, पण मला या गोष्टीवर विश्वास नाही, मी अंकिताला मुंबईला नेणार आहे, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. पवन त्यांना खूप समजावून सांगतो पण ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पवन समीर बरोबर वरती जातो जिथे अंकिता असते. तो तिची माफी मागतो व खाली येऊन सर्वांना हात जोडून सांगतो की मला तुम्ही सर्व माफ करा. व ते अंकिताच्या वडिलांकडे जातो व त्यांना हात जोडून सांगतो की अंकिताला तुम्ही स्वामींकडे न्या, ती तिथेच ठीक होईल. आणि पवन तिथून निघून जातो व पोलिसांच्या स्वाधीन होतो. अंकिताला त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन एक हप्ता झाला तरी तिच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. तिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. डॉक्टरांना पण समजत नाही नेमकं तिला काय झालं आहे, म्हणून ते तिला घरी नेण्याचा सल्ला देतात. अंकिताला घरी आणल्यावर तिला जास्तच वेड्याचे झटके येत होते. आता सर्व हाताश होऊन बसले होते. पाहता पाहता महिना उलटला. समीरचं कामात लक्ष लागत नसे. भूतकाळ समाप्त. रात्र खूप झाली होती. समीर जागेवर उठला व वरती अंकिताकडे गेला. ती गाढ झोपली होती. समीरने तिच्या केसावर हात फिरवला व तिच्या कपाळावर गुड नाईट चुंबन घेऊन तो तिच्या शेजारी बसला. त्याला सतत पवनचे शब्द त्याच्या कानात घुमत होते की तिला अक्कलकोटला श्री स्वामीकडे घेऊन जा, ती नक्कीच बरी होईल. रातभर त्याला झोप लागली नाही. त्याने ठरवलं उद्या काही झालं तरी तो अंकिताला स्वामीकडे घेऊन जाईल. सकाळ झाल्यावर अंकिताचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले असतात. समीरने अंकिताच्या आईची परवानगी घेतली व अंकिताला घेऊन स्वामीकडे निघाला. अंकिता शांत बसली होती. ती एकटक बाहेर बघू लागली. बरंच अंतर गेल्यावर त्यांची गाडी अचानक बंद पडली. समीर खाली उतरतो व गाडीला काय झाला हे बघतो, पण त्याला काही समजत नाही. तो कोणाची तरी मदत घ्यावा म्हणून तो फोन पाहतो, पण त्याला त्याचा मोबाईल सापडत नाही. नंतर त्याला आठवतं की घरून घाईघाईत निघताना त्याचा मोबाईल अंकिताच्या घरीच विसरला होता. तो विचार करतो की लिफ्ट घेऊ, पण इतक्या त्याच्या गाडीमागे एक कार येऊन थांबते व त्या गाडीमधून अंकिताचे वडील खाली उतरतात व ते समीरजवळ येतात. चला गाडीत बसा. समीर अंकिताला घेऊन गाडीत जाऊन बसतो. गाडी शांतता असते, कोणी काही बोलत नाही. नंतर समीर अंकिताच्या वडिलांना म्हणतो, बाबा मी तुम्हाला, पण ते त्याला मध्येच बोलतात, हो मला माहीत आहे तू काय बोलणार आहे. परत शांतता. काहीच वेळात त्या अक्कलकोटला पोहोचतात. स्वामींच्या मंदिराकडे जातात. अंकिताचे वडील गाडी थांबवतात व समीर अंकिताला उतरायचं सांगतात. ते दोघं खाली उतरतात व अंकिताचे वडील त्यांना सांगतात, तुम्ही समोर जा, मी गाडी पार्क करून येतो. समीर अंकिताला घेऊन मंदिरात जातो. श्री स्वामींचे दर्शन घेतात. तेथील पुजारी त्यांना प्रसाद खाण्यासाठी देतात. तेवढ्यात अंकिताचे वडील तिथे येतात. ते पण दर्शन घेतात. तेथील प्रसन्न वातावरण पाहून ते भारावून जातात. ते तिघे पण थोडा वेळ तिथे थांबण्याचा निर्णय घेतात. समीर अंकिताला प्रसाद खाऊ घालतो. तिने प्रसाद खाल्ल्यावर काहीच वेळाने ती धावत बाहेर येते व ती एकदम काळी कुट्ट उलटी करते व जागेवर बेशुद्ध होऊन पडते. समीर व तिचे वडील तिला उचलून गाडीत नेतात व अंकिताचे वडील गाडी चालू करतात. समीर अंकिताचं डोकं मांडीवर घेऊन बसलेला असतो व गाडी चालू करतो व गाडी चालू लागते. समीर मंदिराकडे हात जोडून मनातल्या मनात प्रार्थना करतो की माझी अंकिता ठीक व्हावी, मी खूप आशा घेऊन तुमच्या दर्शनाला आलोय, मला बाकी काहीच नको,
तासा दोन तासाने ते घरी पोहोचतात. अंकिता अजून पण शुद्धीत आली नव्हती. अंकिताचे वडील त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कॉल करून घरी बोलवतात. ते आल्यावर अंकिताचे चेकअप करून तिला एक इंजेक्शन देतात व काही गोळ्या देऊन ते निघून जातात. रात्रभर समीरला झोप लागत नाही. तो तिच्या जवळ थांबतो. सकाळ झाल्यावर तो एका आवाजाने दचकून जागा होतो. तो पाहतो की चक्का अंकिता त्याला आवाज देत त्याला उठवत होती. त्याला हे सर्व स्वप्न आहे असं वाटतं. पण अंकिता त्याच्या हाताला हलवत त्याला आवाज देऊ लागली. तिचा आवाज ऐकून तिचे आई वडील वरती येतात. ती त्या दोघांना पाहून आई बाबा एवढंच म्हणते. तिची आई तिला मिठी मारते. तिला कळत नाही की हे काय चाललंय. हा चमत्कार पाहून अंकिताचे वडील आवाजून पाहू लागले. त्यांना काही समजत नव्हतं. नकळत त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. ते सर्व खूपच खुश होते कारण किती महिने अंकिताने कोणालाच एकही शब्द बोलला नव्हता. आता ती त्या सर्वांना ओळखत होती, त्यांना बोलत होती. नकळत समीरचे हात जोडले गेले व तो श्री स्वामी समर्थ अशी मोठी गर्जना करतो. सर्व स्वामींचे आभार मानत होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.